ब्रेक नंतर स्पेशल रिपोर्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल लागायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. यात नाशिक आणि औरंगाबादच्या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालाचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया. शिक्षक पदवीधर निवडणुकीचा निकाल, तांबे विक्रम काळेंचं काय होणार? विक्रम काळे पुन्हा विक्रम करणार? निकालात गुलाल कुणाचा उधळणार? राज्यातील नाशिक अमरावती पदवीधर तर औरंगाबाद नागपूर आणि कोकण शिक्षक मतदार संघाचा निकाल काही तासांवर आहे. पण त्यातल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात काय होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. नाशकात गुलाल कुणाचा? काँग्रेसनं डॉक्टर सुधीर तांबेंना उमेदवारी दिली तर भाजपनं कुणालाच अधिकृत उमेदवारी दिली नाही. जेव्हा अर्ज दाखल झाले तेव्हा नाशकातील रंगत आणखी वाढली. काँग्रेसचा एबी फॉर्म असतानाही सुधीर तांबेंनी अर्ज भरला नाही तर त्यांचे पुत्र सत्यजित तांबेंनी अपक्ष अर्ज भरला. तिकडे काँग्रेसनं तांबे पिता पुत्राचं निलंबन केलं आणि भाजपच्या बंडखोर शुभांगी पाटलांनी मातोश्री गाठलं. पुढे त्यांनाच महाविकास आघाडीनं अधिकृत उमेदवारी दिली आणि नाशिकची निवडणूक अधिक प्रतिष्ठेची बनली. विक्रम काळे पुन्हा विक्रम करणार? राज्यातील नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तर चर्चेत होतीच, त्याचबरोबर औरंगाबादच्या निवडणुकीकडेही लक्ष होतं. कारण भाजपनं नवख्या किरण पाटील यांना उमेदवारी दिली, त्यामुळे पहिल्यांदा निवडणूक लढवणारे किरण पाटील यांच्या समोर विक्रम काळेंचं तगड आव्हान उभं होतं आणि म्हणून औरंगाबादच्या निवडणुकीची चर्चा रंगली. सत्यजित तांबे हे मोठ्या प्रकारे निवडून येतील असं आताचं तरी वातावरण आहे. शुभांगी पाटील या ज्या महाविकास आघाडीने पुरस्कृत केलेल्या उमेदवार होत्या, त्यांचं कुठेही नेटवर्क नव्हतं सगळ्यात महत्त्वाचं, आणि अगदी ऐनवेळेसच त्या आल्यामुळे या 5 जिल्ह्यांचा मतदारसंघ असलेल्या ठिकाणी अशा पद्धतीने निवडणूक जिंकणं सोपंच नाही, केवळ अशक्य आहे. रणजित पाटील पुन्हा गुलाल उधळणार? अमरावतीत भाजपचे रणजित पाटील हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे उभे आहेत. तर तिकडे नागपुरात 22 उमेदवार रिंगणात आहेत. पण इथं चौरंगी लढत रंगली. काँग्रेसकडून सुधाकर आडबाले, भाजप समर्पित विद्यमान आमदार नागो गाणार, शिक्षक भारतीकडून राजेंद्र झाडे, राष्ट्रवादीचे बंडखोर म्हणून सतीश इटकेलवार मैदानात आहेत. त्यामुळे इथं कुणाचा गुलाल उधळणार हे अवघ्या काही तासांमध्ये कळेल. कोकणातही थेट फाईट आहे. कोकण शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून बाळाराम पाटील विरुद्ध भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणूक लढतात. त्यामुळे या ठिकाणी काय होत आहे याकडेही लक्ष असेल. जागा 5 आहे पण त्यांना विधिमंडळात विशेष महत्व आहे, त्यामुळे 5ही जागांवर आपला उमेदवार जिंकावा यासाठी दोन्ही आघाड्यांवर प्रयत्न झाले, तशा प्रचार सभाही झाल्या. आणि आता नेमकं यश कुणाला मिळणार याकडे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचंही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.